उद्यात्रा डोंगरावडी पौर्णिमा आली या गावागावाची यात्रा घे देवीला चालली या आमच्या त्या ह्या मडलीगातलं बी कोण कोण येते बघावे आधी माझ्या धन्याला विचारतो आणि मग तुमच्या सगळ्यांच्या घरला येतो. अहो कारभारी कारभारी कुठं गेला आमचं हिनी तुझा तिने गेला बारव्याला भादवन भादवनला भादवन भादवनला काय कराय काय करा तिकडे वडकशिवाला जवळ आहे तिथं चांगली मिळत नाही तिकडे गेलाय होय 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 पहिले काय ग काय झालं तिकडे भादवनला गेलेला तुला कसं काय ठाव अगं माझ्या दारानं जरा जात्याला झुळाकला था तुझ्या दारानं जरा जात्याला झुळाकला था म्हणजे दारावर अशी उभायच वाटते माझा नवरा कुठे कुठे जातोय बघायला होय कुठे गॅलरीतच बसलीस काय काय ग अगं तू रासारी उडेल खोडव्यांच्या वारात म्हणून तुला सांगायला सांगितलंय होय होय नाही तर रासारी उडेल की अंधारात न खराय खराय मग आता याला शोधायचं तरी कुठे अगं शोधायला लागत नाही होय दोन हाळ्या मार तिसऱ्या हाळेला तुझ्यापाशी येतोय बघ अहो कारभारी कारभारी कुठं गेलंय खेळात येते र तांदळ आणि त्याच्यात आणि कुणीकडे गेलं म्हणायचं ये कारभारी कारभारी म्हणून तुझ्या पुढ्यातच आहे ना होय पुढ्यातच आहे दहा टाइम हल्ल्या करल्या तरी मी वर बघितलीस खाली बघितलीस कुठं आहेस म्हणायचा तू असं काय करते असा करतोस कुणीकडे गेलतो तुला माहिती नाही कुणीकडे गेलतो ते तुला सांगूनच गेलतो ना माझ्या धैर्याची लई माझ्यावर माया लई हाय अगं मी जर भाकरी करायलो तर हिने आमचं भाकरीला पाणी लावतात मी जर शाल काढायलो तर मुठ्या नेऊन भरायला टाकतात असा माझा कारभारी घरही गुणाचा आहे काय हो हा चारवर्षी डोंगराला जायचं म्हणतोय तुमचं काय म्हणाय तेवढं आधी मला सांगा डोंगराला जायचं म्हणतीस होय बाय हे म्हटली की गावात आल्यावर तुझ्याकडून डिस्कित खोल गाठले डोंगराला जायचं डोंगराला जायचं हा त्या माहीनकरच्या माणसाने गाठले माहीनकरच्या होय त्यांच्या घरात तो देव असेल आमच्या घरात तो देव नाही डोंगराला जायचं नाही काय गिरण्याचा चोख धंदा तुझ आमच्या घरात देव नाही म्हणते ही देव कुणाच्या घरात नाही असं आहे खेड्यात खेड चुकलं खरं आड्यात आडं चुकलं नाही खाणी देव प्रत्येकाच्या घराघराला आहे आमच्या घरात तो देव नाही तू माप जगात बघित असतील कारभारी हा हे देवाचं एवढं काय बोलू नकोस जावे डोंगराला चला अजिबात डोंगराला जायचं नाही दारूसाठी केवढे केवढे खर्च करलस दारूसाठी होय ते काय कोण लिहून ठेवतोय होय दारूसाठी माझ्या नवऱ्याने नागरीचा फाळ ठेवला नाही काय गळ्याचा बैलाच्या गळ्यातला घर चाळ ठेवला नाही ये घंटी राहिली तेवढी घर हित्त बांधून घेऊन आलोय मग तुला ठेवली ते का नाही का मला हा मला बी नेऊन 10 टाइम ठेवली ती मग कुणी आणली सोडवून आमच्या त्या घंटेच्या घ कविताकार म्हणून इथं घंटी बांधली तिची तरण म्हणून बारे आहे की का वशिला कारभारी हा जाऊया डोंगराला चला आम्ही तुला एकदा सांगितलंय डोंगराला जायचं नाही म्हणजे नाही डोंगराला जायचं नाही बात जायचं नाही का म्हणजे देवान सगळं चांगलं करले घर गुकुळासारखं करले घरात केवढा केवढा त्रास झालाय तुला ठाव नाही सगळं तुझ्या घरात गुकुळ करले ते मला माहिती आहे की 900 शुगर झालती होय तुला सांगण्यासारखं नाही सगळं तुझ्या दिवीन चांगले केले की एकच वाईट केले काय गावोगाव सगळी सरकार दुकान दारू दुकानं होती सगळी बंद केली तेव्हा तुझी दिवी कुठे गेली ती लोकांचा किती हाल व्हायला माहिती आहे का ह्या गावाने त्या गावाला वडक्षवाला जायला लागले तेव्हा तुझी दिवी कुठे गेलती म्हणजे ह्याला पाया पायला दारूचं दुकान पाहिजे चांगली बनिता इकडे आजऱ्याला नाही तर वडक्षवाला जायला लागतंय ह्या भरलेल्या बाटल्या पिऊन रिकाम्या बाटल्या घेणारे आणि घे मंगलनी गाड्या घेतल्या अगं गावागावाला घर टेम्पो घेऊन फिरायला रिकाम्या बाटल्या शोधायला मग ह्याच्या तोटा कुणाचा आणि फायदा कुणाचा या भरलेल्या बाटल्या पिऊन शेतघर घालवली आणि रिकाम्या बाटल्या घेणाऱ्याने घर शेतघर घेतली आणि बघलं बांधले ही 50 रुपयाची बाटली पिऊन कुठं तरी घे रस्त्याच्या कडेला जर पडले 50,000 येणार नाही एवढी आबरू जाणार
मग ही दारू चांगली आहे का वाईट आहे ती ज्याचं त्याने ठरवायचं आहे. दारुड्या माणसाला समाजात गे किती किंमत असली ते तुमचं तुम्ही ओळखायचं आहे. तुला किंमत पाहिजे असली तर गप्प किंमत मला आहे. दारू सोडायची बाटली फोडायची संसार सुधारायचा. काय म्हणालीस? दारू सोडा बाटली फोडायची संसार सुधारा. तुला सोडीन खरं दारू सोडणार नाही. मला सोडून काय खातो गयो गिरणा? काय खातोय? मग आता काय काय वाढले माहिती नाही का तुला? मला सोडून म्हणतोय. मला सोडून काय खातोस? काय खातोस? सोडून बघ की मग काय खायचं ते कळतंय. तुला वाटतंय की नाही? काय नवस्ते सांगतो तुला नंतर. तुला एकदा सांगितले पण जायचं नाही म्हणजे नाही. डोंगराला जायचं नाही. अगं तिकडे नकाडा वडक शिवायला असं घोट घेऊन आला म्हणजे घाई इंग्रजीच बोलत येतोय. मध्यानीला बोलतोय हिंदी आणि मग सुदीवर आल्यावर मराठी बोलतोय. बरं की का तुला घरातल्या घरात तीन भाषा शिकतो बिन पैशाच्या? घरातल्या घरात तीन भाषा शिकतोय रासारी ग. हे मला झोपच देत नाही. म्हणजे काय काय करतोय तरी? परड्या घर उजदारला सारख्या हेरजाऱ्या मारते सारखं घ मला तुडवीत जाते. परड्याला काय करतेस? परड्याकडे भाई तिकडे व्यायाम करतोय. परड्याकडे काय करतेस म्हणती? तिकडे मस आहे तिकडे असतोय. मस आहे तिकडे? मग एकटीच असतीस का आणि कोण आहे ग? एकटी का? हे माता कोतारे माणसाची सगळ्या व्यायाम शिकतोय. काय तर ग जाऊया चला डोंगराला. चला जाऊया धनी. तुला अजिबात सांगितलं पण डोंगराला जायचं नाही म्हणजे नाही. डोंगराला जायचं नाही म्हणजे एक सुद्धा हिची खोड सांगण्यासारखी नाही. अगं 17 टाइम ग गावातली पोरं टांगा टिका घरला घेऊन येत्यात. ते घेऊन येत्यात येत्यात रासारी ग. माझं एक दिवस सुद्धा ग हातरून वाढलं नाही. म्हणजे काय करतोय तरी? काय सांगायचं आता एवढ्या माणसात? सांग तू का लोकांची माणसाने आपली जाईल? आपली जाईत ना मग हातरून मग ते इकडे गिरण. मग तुझे गवत माझ्याकडे गावशी जाय. काय मुत्तू देत म्हटलं ग बस माझ्याकडे गावशी जाय. ही झोपती वाळल्या जागेला मना म्हणती मुत्तू देत मुत्तू देत. काय ग काय औषध आहे म्हणालीस? काय औषध? होय हिरवागार लिंबू आणि सानाचं कृपा त्याच्या औषधाला ठेव म्हणजे मुत्तच नाही. हिरवागार लिंबू आणि सानाचं कृपा त्याच्या औषधाला ठेवतो म्हणजे माझ्या नवऱ्याला वर सरक जाय सवय आहे का आपण घेऊ देत? अगं त्या वर सरकाला की आपण खाली वडायचा. त्यो वर सरकाला की आपण खाली वडायचा म्हणजे रासारी तिला झोप नाही मला झोप नाही म्हण की ग. काय ग काय झालं? म्हटली घ्यात किती जणांची औषध दिलीच म्हणायचं. म्हटली घ्यात किती जणांच नाही तुझ्या मालकाला तेवढं. होय तुमच्या गावची जत्रा यात्रा झाली आता पुढच्या महिन्यात लक्ष्मी हा आहे. हिला घे तुमच्या गावाला औषधाची बुट्टी घेऊन बनवा त्या जाग्याला. माझी काय ओळख नाही बाई तुलाच लावून देतो. तू काय काळजी करू नकोस आमच्या मालकाला. गे एक पोतं टाकून ठेवा सांगतो भावीश्रीच्या देवळापासून. कसं म्हणतीस? काय नाही बाई तुझी आहे. चला हिंदू सगळ्यांचं ऐकत बसायला नको जाऊया मी डोंगराला. डोंगराला जायचं मला आता कबूल आहे. तरी मगा त्याने या बायका हसायला तेवढ्या काय काय सांगितलीस? अजिबात काय सांगायला नाही. सगळं मी ऐकालो की मग त्यानं काय दारू पिऊन येतोय रात्रीने तीन तीन भाषा बोलतोय हातरून रोज भिजवतोय. कुठली बाई नवऱ्या जास सांगील का बायानं कधी सांगितलं जास? नवरा बी त्या पद्धतीने तुम्हाला खरं काय याच्यात अजून माहिती नाही. रोज 50 रुपये देते मला अंडी आणजा म्हणून. 50 रुपयाची अंडी तेवढी घरात किती आडना घालते जा म्हणते झोप जा देवळात. मी राजधानी देवळात झोपतोय आणि तुम्हाला सांगते हातरून भिजवतोय म्हणून. कोण हातरून भिजवतोय मग? रोज मारा येते म्हणून अंड्याची पोळी गपगपीत करून देतो म्हणून हातरून रोज भिजायला येते. काय माझं नाव सांगायचं होय हातरून भिजवतोय म्हणून. या म्हटली की गावात आली म्हणून गप आहे. उद्या गावाकडे चल मग तुला दावतोच काय काय सांगायचं ते. काय दुसऱ्याच्या गावात तमाशा नको गावाकडे चल मग तुला दावतोच म्हटलं. अगं रोज नुसतं दावतो दावतो म्हणते कर काय दावीतच नाही. आता दाव काय सांग की काय आता दावतो की बंद करायचं. जाऊया चला डोंगराला. मी डोंगराला जायचं म्हणतेस? होय. काय आम्हाला मुलबाळ नाही म्हणून त्या दिवीड काय 90-20 मागितलीस काय काय डोंगर चढतो म्हणून? आई रेणू काय येतो तुझा डोंगर चढायला? आम्हाला एक मुलबाळ दे म्हटले. आई रेणुकान माझी तेवढीच विनंती ऐकून घेतली. मळमळाला चक्कर मारा म्हणून गेलो विचारायला त्या कविताकाच्या बाबाला. कविताकाचा बाबा? होय. काय म्हणाला मग तो? पुरी म्हणाला नक्कीच त्या ती भानगडा आता डोंगर चढायला लागणार. काय पोटावर हात फिरून बघितला का तुझ्या? खरंच काय चायला कविताकाच्या बाबाचं मग भारीच आहे की.
मग असं करूया, उद्या होण्याच्या बायका सगळ्या लावून देऊया मडिकल्याला. कशाला कशाला सोनोग्राफी करायला पाहिजे, हात फिरून बघतोय म्हणलं बरंच आहे की काय घेतोय बितोय काय 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 घेतोय पैसे पिसे काय घेतोय काय म्हटलं एका नाळावर सगळं एक नारळ 24 तास सेवा आहे ना. जायचं म्हणतेस काय काय घ्यायचं सांग. पलकर घाल हा, जम्पर घाल. होय पलकर जम्पर घाल, तुमचे पोरं मला झगा झगा म्हणत इतकी. तुम्हाला काय पलकर जम्पर घालून त्या कुंभाराच्या दुकानापाशी बसा म्हणालोय. मग काय म्हणालीस. पलकर झंपर बोजात घालून ठेवा म्हटले. पलकर झंपर बोजात घाला हे कोणी म्हणायचं. पलकर झंपर बोजात घालून ठेवा आणि माझं मशारीचं गटलंच राहायचं नाही. मशारीचं गटलं होय, त्याने त्याला काळी तोंड कराय म्हटली. घ्या त्या बायकांची मला लई वळख आहे. डोंगरावर गेल्यानंतर त्यांच्या हातावर चिमचिमडवर मशारी द्या पाहिजे. सुरू करून देत की गडिंगलच गारगोटी, गडिंगलच गारगोटी. म्हणजे मडिलेल्या बायकांची तुला लई ओळख आहे. होय होय, डोंगराव गेला त्याची चिमचिमडवर मशार देणार. होय होय, तुला मग मी सांगतो ते ऐकायला लागणार. काय ते. शुक्रवारी आजऱ्याच्या बाजारला गाडी घेऊन जाऊया आमची. जाऊया. 10-12 पुती बारक्या तंबाखूची विकत घेऊया. घेऊया. आणि इट्टचं कारखाना इकडे कुठं आहेत काय काय उत्तुरला डायरेक्ट. तिथं आता इकडे कुठं तरी मला काय माहिती. भाजी विट्टचं तिथं नेऊन सगळी पुती 10-12 पुती बारक्या तंबाखूची इस्कटायची त्या भट्टीत. म्हणजे ते इट्टच्या अव्यावर. होय होय. तुझं एवढं डोसकं कसं सुपीक चालते म्हणायचं. तुला चुलीत भाजून तेवढा तंबाखू होईल काय. होय होय. ती गोठमाळीस तर काय करायचं, पैसे बिचे जळले मिळले तर काय करायचं. होय हा, म्हणून तुला सांगतोय 10-12 पुती 8 दिवसानंतर इटा भाजल्या की सगळी मशार परत भरायची. एस टी उनी टाकायची जत्रा तिथे मला. डोंगराव गेल्यावर सगळी इस्कटायची. तू चिमचिमट बरोबर वाट घासत्यात ते घासू दे. जाऊया दोघं. जाऊया काय दोघं का सगळ्या घेऊया. हो हो विचारून ये मग. अगं ये रुक्मिणी. हाई सोय का घरात. ऐके तू लवकर आली दारात. लवकर आलोय दारात म्हणजे त्या माईनकरच्याने कल बलिवली म्हणून आज आलोय. बर चालू वर्षी डोंगराला कोण कोण येणार. तुझी आणि मनोळी रिकामी नाही. मी रिकामी मनोळी. आणि तुझ्या का पाठीमान हनोळी लागली बाई. माझ्या का लाग, ती तुझ्याच लागू दे. का नाही म्हणालीस मग. अगं माझा लई जमदाळ आहे. लई जमदाळ आहे म्हणजे काय. काय 10 डोरा आणि 12 पोर आहेत बघ. अगं बाई बाई बाई. अगं बाई 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 करून तुला येवळायला काय व्हायले. 10-12 पोरं काढून अजून कशी ती फुटबॉल सारखी कटकटीत आहे बघ. आणि तुला अजून काय बी नाही तर वाळत जायलीस. तिने हया घातली या. काय ग काय झालं. ही 12-12 जिवंत आहेत ग. म्हणजे काय मरल्यात म्हणालीस. ही आपलं गुन्हाकाराच्या भागाकाराच्या बिरजन आपलं चालूच करलीस की ग. होय. काय ग काय झालं. ह्याच्यात गंड किती. ह्यांनी किती ग. अग 12-12 गंड आहेत का. तुला दत्त बितक पाहिजे त्यातलं या. दत्तक हा. कुणाची तरी गल्ली गावात फटाकडी वाजली म्हणजे अगोदर मी तोंडावर वाजवितोय. आणि ही मला म्हणती दत्तक घे. तुला जर मायंदाळी झाली तिथं नेऊन ग एक एक डांबरा शॉक लावून मार झा. वांजोट्या बाईला लोकांच्या मुलाची माया येईल. काय म्हणालीस. वांजोट्या बाईला. मला वांजोटी म्हणालीस वय. नाही तर काय. मला काय पोरं येत नव्हती वय मी म्हणणार घ्यायनी म्हणून. घे की आता मनावर. काय ग काय झालं. ह्याच्यात घेणार किती ठेवणार किती ती आधी मला. मोठी मोठी 6 घरात ठेवणार, बारकी 6 संघ घेणार. मोठी मोठी ती 6 संघ घेणार. होय जत्रत पुरींच्या कुणी कळी काढायच्या. पुरींची काढल्यापेक्षा तुझीच काढते काय. काय हलकड राण बोलत असेल. आणि बारकी बारकी घरात ठेव नवऱ्याला गे आम्यासाठी गुजुगड्या करून मारून दे. त्याचा काय विचार करू नको. चल तू का मी ना रेट शेत भात बाळीला गाई म्हशी आहेत. मला जरासं अवघडच वाटायला लागले. आता ही 12 पोरं म्हटले ना तर शेत वाटणी करून देताना बाबाची लंगोटी पिटेल. आणि घर वाटणी करून देताना घर सासू रांडचं लुगडं घट पाहिजे. हाय त्याचा काय विचार करू नको. बर काय हरकत नाही. तू हे सगळं तुझं भारूड ऐकाय नाही. तू येणार का नाही काय ती मला. मी तुझं भारूड ऐकाय नाही. काय काय घेतली ते सांग. नऊ नारळा घेतल्यात. आईच्या ओटीचं साहित्य घेतलंय. इथनं जातोय सरळ मनोळीच्या नदीला. मनोळीच्या नदीला लावतोय कापूर. जातोय ग जोगळ भावीला. जोगळ भावीच्या तीर्थाची आंघोळ करतोय. जकात येतोय. डोंगर चढतोय. शिखर बघून नारळ पडतोय. यांनी कुंडाची आंघोळ करतोय. आईला 5 पावलं दंडवत घेतोय. दुसऱ्या दिवशी आमचा लिंबाचा कार्यक्रम असतोय. त्या टायमाला घ माझ्या अंगात येते. बसून येते का उभारून बघ. ऐकलीस. अगं तसं नव्हे. एकाकाच्या बसून येते एकाकाच्या उभारून तुझ्या कसं येते म्हणून इच्छा. आता एवढ्या जत्रात मी जर बसून अंगात काढी जायला लागलो तर सगळी तुडून जातील की मलाच. उभारूनच की येते पुढे. आणि त्यासाठी काय म्हणाली. दोन पॅन्टा बी घेतल्यात. त्या पॅन्टा कशाला. तिला सगळं सांगायला लागतंय. अगं डोंगराला जाताना 9 वारी लुगडं नेसतोय.
माझ्या अंगात येते आतल्या बाजूला ती पॅन्ट घालायची चैन वडायची अगं किती मी उड्या मारकी फाटत बी नाही तुटत बी नाही कस म्हणतीस तू तर चांगला आहे खरं मग आम्हाला बी घ्यायला लागतील काय तुला कशाला न तू अंगात काढायची का आम्ही बघत होतो साहेब म्हणजे अशा किती जणी आहे साई की मी किस बघून करते रे आज लई जणी वाटल्यात तू नाही काय पॅन्ट घ्यायची काय गरज नाही आमच्या त्या अत्तरवच्या ग दोन जीन्सच्या पॅन्टा घेतो खरं त्याचा एक प्रॉब्लेम आहे बघ कसला जीन्सची पॅन्ट घातली की बस साईत नाही खूप आणूनच काय खेळायचं ते खेळायचं चालत असत काय नको वय माझं हा हे बरायचं मग चल तर उगीच इच्छित राहायचं अगे नंदा का हा बोल चार वर्ष डोंगराला कोण कोण ग डोंगराला होय आई वडिलांनी घेऊन येणार आहे आई वडिलांनी घेऊन येणार होय आई वडिलाला तीर्थ दाखवा आई वडिलाला पंढरी दाखवा आई वडिलाला घे कुठल्या बी तीर्थाचं पाच पस पाणी घाला जन्म मरणाची ग सुटका करून घेवा ज्या आईनं नऊ महिने उदरात वाढिवले असंख्य कळा देऊन तुम्हाला जन्म दिला हाताचं पाळणं केलं नेत्राचं दिव केले कडी खांद्याला लावले अठरा धारा पाजल्या त्या अठरा धारा पिलेल्याचं सुद्धा ग उपकार आपण आईचं पिडू शकत नाही आणि त्या सोबत आपल्या बापाचा वाटा असतोय आई वडला एवढा देव कुठला मोठा नाही आई वडला एवढं तीर्थ कुठलं मोठं नाही आई वडलाच्या पायाला घ सारी तीर्थ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुझा आहे रे तुझ्या पासी वाट का चुकलासी अरे देव तुझा तुझ्या जवळच आहे मानायशी बघायशी आपल्या आई वडिलाला चांगलं सांभाळायचं बाहेर तुम्हाला सुद्धा सांगतो तुमच्या पाठीमागे तुमचं आई वडील आहेत तसंच तुमचं सासू सासरा आहेत अग त्या सासू सासऱ्याने काय करून ठेवाय नाही तिने काय राखून ठेवाय नाही म्हणून त्याशी दुर्जन करून चालणार नाही तिने तुमच्या नवऱ्याला जन्म दिलाय तुमच्या सोपाग्याचं दान तुमच्या पदरात टाकले तुमच्या सासू सासऱ्याने हेच्यापेक्षा मोठं कोण काय देऊ शकणार नाही बाया ना तुम्हाला सांगतो म्हाताऱ्या माणसांची जरा बडबडायची सवय असती समजावून घ्यायचं सांभाळून घ्यायचं आणि सासवासनी मी सांगतो सुनाने असंच केलं तसंच केलं ती टीव्हीच बघती ती मोबाईलच बघती ती केसच कातरती असं नाही सासवासुनाचं नातं म्हणजे न पट्टत असलं तर होय म्हणा सासवासुनाचं नातं म्हणजे बायानं तडजोडीचं नातं असते ते का रक्ताचं नातं नव्हं आपण ते मानलं तर सगळं आहे राजकारणातली खुर्ची पाच वर्षाची असती या आणि संसारातली खुर्ची बायानं 25 वर्षाची असती या 25 वर्षाची खुर्ची राजकारण केलं आपण 25 वर्षात संसार करला की सुनाच्या लेखाच्या ताब्यात द्यायचं आणि आपण हरिहरी करीत बसायचं लेखाच्या सुनाच्या ताब्यात आपला संसार द्यायचा आणि हरिहरी करीत राहायचं एवढ्या तेवढ्या लागेल त्याने अन्याय लावित राहायचं नाही जोपर्यंत आपण राबतोय जोपर्यंत आपण करतोय तोपर्यंत आपण घे राज्य करायचं ज्या टायमाला आपल्याला ताकद नाही त्या टायमाला त्यांच्या सोद्या सगळं करायचं आणि आपण देवाचं घर नाव घेत राहायचं मीन लेखांच्यासाठी एवढं करून ठेवलंय मीन सुनांच्यासाठी एवढं करून ठेवलंय अगं शेवटच्या टायमाला त्या लेखाला आणि सुनाला जर चांगल्यापणा जर खाऊ देत नसिला एवढं करून तुम्ही काय उपयोगाचं नाही ते काय ग म्हणजे तुझ्या आई वडिलाला घेऊन येणार म्हणतीस आई वडिलाला घेऊन येणार काय हरकत नाही घेणी चल जाऊया चल अग ये देवी आणि कुठं गेली ती हाय हाय हॅलो हसायची काय गरज नाही आमची ती देवी आणिच आहे काय ग हा बोला चार वर्षी डोंगराला कोण कोण आहे दिराला घेऊन येणार काय दिराला रान हाय मापटे एवढी घर आडी तुम्ही दान मावतील एवढी चांगला खेळ आहे काय ग बोला वीर मोठा आहे का बारका ग का ग तस नव बारका असला तर हाफ तिकीट मोठा असला तर फुल तिकीट माझ्या मनात दुसरं काय नाही बाई मोठा या असल्या बायाने ताळ जोडलाय म्हणून कावळ्यानी घ महाळ जेवायचा बंद केलाय अगं मी एक राजा सुद्धा असा खवताळून उठलाय पड पड म्हणता होता पडत नाही नको तवाच कोसाळतोय आणि आता पीक खरडून येऊन नदीला लावतोय आणि आता डोळ्यानं घे पाणी गाळा म्हणतोय हे कशामुळं भया लागले या भूमीवर अत्याचार लय झाला या भूमीवर पाप लय झाले भूमी घे तापान भाजा लागली पण कुठेतरी अजून साधू संतांची जोगे योग्यांची पुण्या या भारत भूमीवर हाय म्हणून ही भारत भूमी तरलेली आहे अगं बाईनं वागावं कसं बाईनं जगावं कसं 5000 शालू नेसावा खरं त्याचा डोईवर पदर असावा त्याला भारतीय संस्कृती म्हणतात
बाईच जिथं जिथं सांद बांधलेलं आहे त्या त्या बाईच्या मर्यादा आहेत, त्या मर्यादेप्रमाणे बाईनं राहावं. तर तिला बाई म्हणतात. काय ग तुझ्या दिराला नाही गेटत चालायचं नाही? आम्ही पेशल गाडी करत आहोत. पेशल गाडी? बरं की ग पेशल गाडी कशात आहे बीर म्हणायचा का आम्हाला? मुन्शी पार्टीत. कशात आहे? मुन्शी पार्टीत. ती मुंगूस पार्टी आणि कुठं आहे म्हणायची? बर असू दे बाई तिकडे जाऊया. चला डोंगर आमच्या उभार का नको बाई, तुमचं तुम्ही जाऊन येऊ जा, आम्ही जाता. आम्ही जागेला आलो, तुम्ही जावा. बर बर तुम्हीच आधी पाहिजे तिथं, हजेरी तुमचीच पाहिजे. कारभारी हा आलो सगळ्यांची. सगळ्यांची विचारलीस? त्या कविता काला कुठे विचारा नाहीस? ती येणे रुसल मला बोलवायने म्हणून. तर तिचा जग आधी गाडी घालाय पाहिजे. ते सांगालोय काय? पाच खेड्याला तिचा मान आहे. हा म्हणून सांगालोय. त्यांना मागणं म्हणशील कुठे सांगायनीच मला. नाही नाही तू जरा इसारतेस नी कवा कवा. नाही काय सर तिला मी घेतले. चला तुम्ही जाय जमतीस? होय होय. मला जरा अवघडच वाटत. मला काय अवघड वाटाले? आता कधी नाही ते डोंगराला जोडून जायला. कुठल्या तरी बोलत्या त्या शिवकळाला विचारूया की ती. आणि आता कुणाला विचारायला जायचं? विचारायला ती तुझी चोरली बन आहे, तिला विचार की. तिला सगळं ठवाय. तिला सगळं खान कोण सगळी माहिती असते. काय ग काय झालं आमचं? हिनी काय म्हणतात ऐकलीस? काय म्हणतात? कुठल्या तरी बोलत्या चालते शिवकळाला विचारायला लागणार. बरोबर ऐकेल. ती आता कुणाला विचारायला जायचं? कुणाला? होय मला ठवायला जाऊया. कुठं? वनोळीला वसंत मामा म्हणून लई भारी देवरस पण सांगतोय बी आणि काढतोय तिथं जायचं. खरं का? काय खरं तर का खोट? काय घेतो बी तुम्ही? नायच काय घेत नाही. सगळं फुकुट. सगळं फुकुटच आहे खरं. दोघांच्या हातात एक एक अगरबत्ती पेटून घ्यायची. दोघांच्या हातात? हा. आणि हिथन वनोळी पत्र बिन थांबायची. आधी दोघांनी नाचत जायचं त्याच्या घरा पत्र. मम्मी काय म्हणतो माहिती आहे? त्या माईनकरची आणि एखादरी अगरबत्ती खर्च होईना तिकडं. तुझ्या बी हातात एक घेणी चल की ग आमच्या संघ नाचत. अगं मी येतो खरं. तुमचं काही महत्वाचं काय तरी काम असलं तर? महत्वाचं आहे. मग ते तिघांनी जाऊन होतय? नाही नाही. मग राहा बाई तू तिकडे. कारभारी हा तिथं गेल्यानंतर माझं झाड बिडालं तर? झाड बिडालं तर? होय. तू कशाला भीतीस? मी आहे तुझ्या पाटने. काय कराय? काय कराय? होय. पदर बिदर सुटला तर खवाय नको. होय बापी माणूस पदर खोतोय भाई माणसा. मग दुसरं कोण येईल तुझ्या खवायला सांग बघू. त्या कविता काय येईल? जायचं डोंगराला काय ते सांगा मला. तिथं गेल्यानंतर माझं जसं अवघडच वाटायला लागले मला. काय नेमकं व्हायला सांग तरी. असं नुसतं आग धुर 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 कापते मी छ असं होत. छ ठेवा म्हणते ती. होय छ म्हणालीस ना. मला काहीतरी वेगळंच व्हायला लागले बघा. वेगळंच व्हायले? होय. ते आणि काय लावलं तर ते आणि वेगळंच व्हायला. तू काय भिवू नको तिकडे लक्ष. मी इथं असताना तू कशाला भीतीस? हा तुला मी सांगतोय तेवढं ऐकायचं. दोघ जण त्या देवरेशाच्या घरला जायचं. जायचं त्या देवरेशाच्या दारात मोठी कट्टी आहे. त्या कट्टीवर तुन बसायचं. बसायचं. मी आज जातो आत खोलीत. त्या देवरेशाला सगळं विचारतो. काय का म्हणशील? त्या देवरेशाच्या अंगात आल्यास बघून तुझ्या जर अंगात जर आले तर केवढ्याला पडेल? माझ्या अंगावर पडली पडली तर? खरंच आहे. म्हणून म्हणतोय तू बाहेरच बस. तू लई सावध असतोस पुढे. मग ते सांगालोय काय? बर जायचं म्हणते सम जायचं. जाऊया की आई उदय. हो हो बस बस हे ढुलकीवाल्या. अरे बस म्हणतोय ना. चष्मा काढून हलपडेन तिकडे. आम्ही डोंगराला जाऊन तुला वाजवायला कोणी सांगितलं तर हे असं कवा करी ना ती धनाक धनाक काय वेगळंच करायला आज. अरे च्या बाय. अरे बाळखा तुला अजून मी बारका दिसतोय. अरे तुला मी ना बाळखा म्हटले रे. बारका म्हणाय नाही म्हणजे म्हटली की आता बाळखा म्हणायची पद्धत आहे होय नवऱ्याला. अरे बाळखा हा तुझी आता बायको बायको राहिलेली नाही. बायको बायको राहिलेली नाही. मग कोण झाली आहे ती? दिवी झालेली. हाय दिवी झाली? होय. कशासाठी झाली? आजपासून ही भांडी कुंडी कुणी घासायची. तवाज मंगळवार आणि शुक्रवार तुझ्या गादीला लोक यायला. होय आजपासून सगळी भांडी कुंडी तुला घासायची. घासतो घासतो. धुणं पाणी तुला करायचं. करतो. म्हशीला वैरण तुला आणायची. आणतो. म्हशीचं शान तुन काढायचं. काढतो. म्हशीची धार तुन काढायची. काढतो. दूध बी तुन घालून यायचं. बिल कुणी आणायचं?
झाडाला विस्तारास करू नकोस. सगळ्या नवऱ्यां करायला पाहिजे. बिल म्हटलं की काय आहे, मुरग मारत्यात पोटात. नवऱ्यां तेवढं बी बिल आणायला जायचं नाही. कसं सांगते बाकी मामा सगळं कर. हा बिल पाहिजेतच आमच्याकडं, निम्म तरी पाहिजेतच. अरे बाळख हा तिथं अंगठा लावून चालत नाही रे, तिथं सही करायला लागते. हा ही सही करायला शिकल्या नाही, रात्रीच्या प्रौढ शिक्षणला जायती ती. अरे हा पाय धरा दोघर. काय म्हणून? आई चुकलं म्हणून पाय धर. आई चुकलो म्हणून बायकोला आई म्हणाय मला काय खुळला काय नाही. अरे तुझी बायको आता बायको राहिली नाही म्हणून सांगितले, दिवी झाली म्हणून सांगितले ना. काय खरं नाही माझ पाय धर. बर तुझा आई म्हणून पाय धरतो खरं. दिवसाचं एकदाच पाय धरणार, संध्याकाळचं पाय धर म्हणशील आई म्हणून. मला काय ते झेपायचं नाही. पाय धर म्हणतीस आणि अशी जर्शा काय सारखी उड्या का मारतीस माझ्या पायाला कोसतो यांनी. मामा नंतर तुमचा कार्यक्रम होईल. हे बंद कधी होते तिचा हो तसं काय करायला मला काय कळेन आलंय बघ तुझं. अरे बाळखा आता हे डोंगराला जायचं असंच रे बाळखा, आता हे मिरगापर्यंत असंच डोंगराला जायपर्यंत असंच. वय वय असंच म्हणजे कशासाठी चाललंय म्हणायचं हे शो सगळा भोजा कुणी घेऊन चालायचं. हे भांडकुंड काय कमी आहे म्हणजे नवऱ्याने बोजा डुचकूर घ्यायचा आणि झाड खेळत जाणार. वय वय इशी पर्यंत खेळते काय डोंगरापर्यंत. अरे ते डोंगरापर्यंत खेळत जाणार बघ. डोंगरापर्यंत खेळत जाणार. वय वय नवरा कशाला जगतोय मग, त्याला गोकाकात गेल्यावर सलाय लावून दिला घ्यायला लागणार. अरे बाळख हा फार चुकलेला आहेस. सारखं काय नवरा चुकतोय आणि काय चुकलोय मी. अरे पहिली गादी सोडला दुसऱ्या गादीला गेलास. काय म्हणाली? पहिली गादी सोडला दुसऱ्या गादीला गेलास. लग्नातली गादी फाटली. तुला लग्नातल्या गादीबद्दल बोलत नाही रे बाळखा. मग कुठल्या? देवीच्या गादीबद्दल बोलतोय. देवीच्या गादीबद्दल. होय मला वाटलं लग्नातली गादी. आता 20-25 वर्ष झाली लगीन म्हणून गादी राहिली असेल. सगळा कापूस आणि कापूस बाहेर पडला आणि जायचं म्हणतीस काय. अरे हा माझं मशारीचं गटलं पडलं तर तू न घ्यायचं काय. हिच्या मनात येईल तसं मनात येईल तसं लिहिच काय काय बोलायली आहे की आता एवढी मडिल्याची जत्रा गाव फुटून जात आहे त्या गर्दीत तुझं मशारीचं गटलं पडल्या मला गावले. मशारीचं गटलं पडलं म्हटलं की तिथनं मोर झाड म्हणजे गटल्याविषयीच खेळणार. होय बर आपण लगेच यायचं. हा आई काय चुकले सांग म्हणून पाय धरायचं. बर लगेच मी त्या तुला गटल्यावर ढकलून देतो. हा आता तरी घे म्हटलं लगेच गुंटा खायचं. सोपं आहे की करतो करतो असली काम मला सांगित जातो. अरे हा माझं पायात जोडवं नि साठलं तर तुने घ्यायचं. जोडव होय एवढं बारकं जोडव त्या गर्दीत पडल्याला मला गावल काय. पायात न जोडव निष्ठा लागले असं झालं म्हटलं की लगेच मी तुला पायात थँक्यू देतो. तेवढा चान्स मारून घेतली. कस जायचं म्हणतीस? होय होय चला. माझे सर अगात काढा मी आणि ही नोट गेला मोर रे. अशा अंगात काढलेल्या बायका आहेत म्हटली त्यात पैसे नोट दिसली की अंगातलं सगळं डोळे उघडत्यात. आणि पैसे इथं कुठं ठेवालीस? अरे ती सुरक्षित बँक आहे बघू. ती बायका माणसांची बँक बायका माणसांची ठेवा. ती सुरक्षित बँक आहे वय. माग नोटाबंदी झाली तेव्हा का तुझ्या बँकेला काढी लागली ती. माप म्हटली की 1000 दोन 2000 नोटा होत्या घेऊन जाया होती तुझ्या बँकेत. वय चालत नाही ते नोटा घेऊन बसतो उरावर मला खूळ लागले. बरं आता ही का आली म्हणायची? का आली? होय काय सांगण्याजोगं नाही ते. काय व्हायला लागले? काय 5-6 महिने झाले नुसतं पोटात मुरगाच मारतोय कळच मारती म्हणती. मुरगाच मारतोय? होय होय तिथला वडक्षवल्याजवळचा मुरगा मारला का रे बाळका? नाही इकडे बाधवन बाधवनाकडनं आला.
तो बाजून तिटरचा मुर्गा लई जोरात मारला. खरंच काय हाटेलातच घुसली मुर्ग्याला. अरे हे आता काय सुद्धा नाही मग हिला सात पुरी झालेली आहे म्हणाले खरं का खोटं रे. त्याला बायकोनं माझ्या वळकलं की सात पुरी झाल्या तुला बरोबर वळी गेलीस तिचं तिच्या पोटात काय ते सांग बघू. पोटात आहे ती सुद्धा पुरगीच आहे बघ. खरंच काय मी म्हणालो आपा तसला पोरगा एक होता तर बरं होता हिता आता आलता तसला. त्या सातपुरीची सांभाळा नको बारका करून काय करायचं जरा मोठाच पाहिजेत ना. पोरगा पाहिजे असतं तर तिला गौरीच्या पोटात काढायला लागेल. ते काय पाहिजे ते कर देवीच्या मनात आलं की सगळं होत आहे तसला मोठाच पाहिजेत आम्हाला. अरे हा प्रत्येकानं जर पोरग पोरग माहिती तर त्या पोरग्याची पोरी रे कुठल्या आणायच्या. बरोबर आहे. गोरगरिबाच्या पोरांची लग्न होण्या झाले शेतकरी पोरांची लग्न होण्या झाल्यात. बरोबर आहे. अरे तर हे झालं कशामुळे माहितीये काय रे. कशामुळे मागच्या 15-20 वर्षात तो सोनोग्राफीचा सगळा परिणाम आहे बघ. सोनोग्राफीचा होय. बर पोटापुरगी हॅमिल्ट काढून टाकलीच. हा पोटापुरगी हॅमिल्ट की काढून टाकलीच. बर अरे घृणहत्या टाळा लेख वाचवा. अरे प्रत्येकाच्या प्रत्येक गावागावात सांगितलं लेख वाचवा म्हणून सांगितलं. पूर्ण महाराष्ट्रात सांग लेख वाचवा म्हणून सांग. पुऱ्या भारतात सांग लेख वाचवा म्हणून सांग. बर बर उद्यापासून आता तेच करूया. अरे प्रत्येकाला आई पाहिजे तर प्रत्येकाला बहीण पाहिजे तर प्रत्येकाला बायको पाहिजेत आणि मग लेखच का नको रे. बरोबर आहे की तवा लेख वाचवा सोन म्हणून प्रत्येकाला सांगितलं बाळ. बर बर आई उद किती पुढं घास 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 घास. कुठल्या गावची तू. कुठल्या गावची कान इकडे दे. मी लांबली. लांबली म्हणजे कुठली. वज्र. कशाला आलीस. पाऊस लागना म्हणून आलोय. पाऊस लागना म्हणून आलीस. होय. काय घेऊन आलीस. झाड दिसलं म्हणते. आंघोळ कवा करली जाती सांग. आंघोळ केली की. आली आली ते माझ्या बायकोच्या पाया पडालीस. आंघोळ कवा करलीस. पहिल्या वळवाचा पाऊस पडला तवा बघितलीस. बायकोला आमच्या अजिबात भ्रष्टाचार सनवत नाही. तुम्ही येत्याचा घास घास ते पाय धरत्या जा तिचं. माझा आंघोळीचा विचार आलीस आणि देवान आंघोळ कधी केली. देवान बायकानं बोलू नको जा. देव आमचा भगत येऊन गेला की लगेच आंघोळ करतोय. बंबाखाली जाळच आहे. 24 तास बंबाखाली जाळच आहे. आंघोळ कोण घालतोय. मग आंघोळ खवण्या घालतोय. साबण लावतोय. कोण साबण बी मीच लावतोय. शॅम्पू. शॅम्पू जानबा तुका सगळं मीच लावतोय. तुका हे विचाराय आलीस. हे सगळं विचाराय नाही. मग काय पाऊस लागना म्हणून आलोय. आलीस. काय घेऊन आलीस सांग. झाड दिसलं म्हणताना आलोय. फुकडचं झाड घालोय तुला. झाड घालोय. खुळे देवीला गादीला येताना अशा येत्या त्या कविता काला विचार. तांदूळ गुळ डाळ साखर कापूर त्या 100 रुपयाची नोट घालून गादीला यायचं. येत्या रिकाम्या. माझं जरा बघ. माझं जरा बघ. माझ्याकडे बघ असं वाटत नाही तिला 4 महिने झालं नाही. तुमचं काय बघील. तेव्हा उद्यापासून येताना अशा रिकाम्या येऊ नको जा. काय निदान दोन फणसाच्या कोयत्या तरी घेऊन ये. तिला भाजीची लई आवड आहे. फणस आहेत का नाहीत. आमच्यात नाही. मग काय बुंडू आणतीस. काय बी नाही. कांजूच. अरे पाऊस लागण झाल्या म्हणून आलेली आहेस. होय. शेतात किती टरक ग लाकूड तुडलीस. का ग 50 टरक. काय गे 50 टरक सच बोलतीस की. असं छ करताना दागिने बिगिने गळ्यातलं तुटलं तर केवढ्याला पडेल. वय वय करून. अग तुला कमी लाकड तुटलं तुम्ही सांगायच नाही. नुसता त्रास करायचं त्याचा बायकोला माझ्या येत्या येत्या तरी रिकाम्या ज्या रिकाम्या. गळ्यात आकीनं बघ केवढा आहे तिकडे पुढे येऊन बघे जरा. मग केवढा अजून कमरेला करायचं आहे माझ्या. तुला कराय खुळ लागलाय आमासनी. एवढं तोडून घ्या लाव. त्या गावाचं एक टेम्पो येतो तो माणूस कोल्हापुरात नेतो. आम्ही येत आहोत तिकंड. आणि तुला दागिने करा. आम्हाला खुळ लागलंय. झोपा नाही रात्रीला आणि दिवसाला आमासनी. ते का रिकामी आलीस की माझं रा बघ म्हणून. अरे शेतात झाड तोडण्यात म्हणून सांगायसाठी आलीस. अग असं जर 50-50 ट्रक जर प्रत्येकानं जर झाड तोडली तर ह्या निसर्गाचा नियम बदलायला उशीर लागेल. काय कराय देवा. अग हिता बसलेले तोडायची प्रत्येकाला 10 झाड लावाय सांगायची आणि तेवढी जगवाय सांगायची. हा सांग. झाड लावा आणि झाड जगवा म्हणून प्रत्येक गावागावाला सांगित चालायचं.
त्याच्याशिवाय पाऊस काळ टिकणार नाही गे। आई उदे काय नको द्या बी विचार द्या तेच हा आता हिचा म्हातारा कुठे गेला माझी बायको काय बघित बसल्या हो हा मी आता 6 वाजता या गावात आलो तिला माझ्याकडे बघायला सवड नाही आणि तुझ्या म्हाताऱ्या लक्षाला बघायला येईल तो बसलाय हात बांधून देत तोच काय बघ नव मग ह्या इकडे कट्टूर बसलाय त्याच्यात कुठला आहे काय बघ त्या मागे गाणं म्हणाल तर तो आहे बघ नाही तुझा म्हातारा गेलाय म्हणून आलेले आहे त्या घंट्याच्या घराकडे हा गेला तो काय बघ मगाशी त्या वाजू अजून गेला घरला तो न राहून दे अग जागरण करून गे किती वर्ष झाली 20 वर्ष झाली 20 वर्ष सहज सांगत्याचा बघ नुसता माझ्या बायकोला त्रास कराय त्याचा तुम्ही तुला वर्षाच्या वर्षाला जागरण घालतो आणि होण्याचा मेळा सांगतो म्हण वर्षाच्या वर्षाला जागरण घालतो म्हणजे मेळा फुकटून येतो काय फुकटून येतो मग म्हातारा येतोय वर्षाच्या वर्षाला जागरण घालतो आणि होण्याचा मेळा सांगतो म्हण इडा देऊन किंवा भांडारा देतो घेऊन हे तुझ्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात फुक देऊच फुक दे आणि म्हातारा नाही आला तर नाही आला तर शेजारच्या म्हाताऱ्याच्या फुक कर फुक पाठीमाग पडडा गई केवढा हाय हाय की 2 घंटे 2 घंटे पडडा तिच्या संडास मध्ये लाय काय काय आजची गिराक काय सारखी नाही माझ्या बायकोला लई तरास खराल्या असं छे 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 करून ते केसातल्या बीजे निकळून पडले पैसे बीजे पडतील डोळे उघडून बघित जा अंगात काढताना मागणं महागात पडेल तुला अर्धा संडास बांधलाय म्हणून सांगायचे फोटो थोडा काढायचा आहे म्हणून सांगायचे काय उगच नुसतं येत्या आणि सांगता काय बी इथं ते बोला नको पोरग काय करते तुझ काय करायचं नाही अरे बाळका का नुसतं गुटखा खायत फिरतय गल्लीत नाही कसं लगीन होईल नुसती इमल म्हणतय नुसती इमल अरे तुझ्या लेखाचं लगीन ठरणं झाले म्हणून आलेले आहेस पाठीमाग पडाय तिच्या संडास बांधलीस काय ग नाही बे अग गावाला रोग राही पसरायच्या अगोदर संडास प्रत्येकाच्या दारा घरात आहेत का ती अगोदर जाऊन बघायचं बरं काय हरकत नाही अग बाया बापड्यांचं डुसक्यून पदार खाली पडलेलं चालत नाहीत आणि उघड्यावर संडासला जायला चालते काय ग नाही बे अग संडास बांधा दारोदारी आरोग्य नांदेल तुमच्या घरी असा प्रत्येक गावागावाला संदेश सांगितचं आई उद समाज प्रबोधनासाठी तुमच्या समोर एक 4 विषय ठेवले झाड लावा झाड जगवा किंवा लेख वाचवा यासारखे विषय तुमच्या समोर ठेवले त्यातले जेवढं चांगलं आहे तेवढं तुम्ही घ्यायचं आहे चुकलेलं हे मांडवाच्या ह्या मांडवातच ठेवायचं आहे।